वाली घाघरावर फड़गी शिवदत्त माझं नाव परमेश्वराच्या कृपेने या पंचाच्या आशीर्वाद सर्व गोष्टी भरपूर आहे। देवाने एक मुलगी दिली आहे पण मुलगी लहान असताना मुलीची आई मेली आहे। मुलीचा सांभाळ मी केला, आईचा प्रेम दिला, बापाचा प्रेम दिला, वाडीलवरचा जगाचा बाजार दाखवला, शेवट मुलीचं लग्न करा हा माझा विचार आहे। भैया शिवायो राजाजी राज महाराज की जय हो। लहान मुलगी मनमौन आहे, तिला वाड्यात हजर करा। काही हरकत नाही महाराज, बाई साहेबांचा विजय असो। कोण आहे शिपाई? एक नंबर। का आला? आबा साहेबांनी तुमची आठवण केली, लवकर दरबारात चला। अगो बाई, पिताजीने मला बोलवलं। हो चल पाहू, येत असते। नमस्कार मालक। अरे वाटत मुलगी, हो काय हरकत, जा मागे। ओ नमस्कार पिताजी। शुभ आशीर्वाद आहे बाळ। का बोलवलं मला? बेटा मौना बोला। तू लहान असताना तुझी आई मेली, सांभाळ मी केला, आईचा प्रेम दिला, बापाचा प्रेम दिला, वाढवलं वरचा जगाचा बाजार दाखवला। शेवट वयात आली आहे बेटा, तुला काय दोन गोष्टी सांगायचं आहे? माझा मान होणार का अपमान? पिताजी बोला पाहू। मान होणार? मान होणार बेटा, मग लग्न करून घे बा। अगो बाई, लग्न करून घ्यावं? हा पिताजी, तुम्ही बोलत असता एक गोष्ट खरी आहे, परंतु माझा पण आहे। पण कोणता आहे बाळ? की ज्याच्या पायाला पद्म असणार त्याच्या संगतीने मी लग्न करणार। ज्याच्या पायाला पद्म असेल त्याच्याशी लग्न करणार? हो काय हरकत नाही। भैया शिपाई बोलो ना। ना लखोटा लेके आओ। काय हरकत नाही, शहाणू खुर्चे राजे आहे। सर्व राजांना पत्रिका द्या, मौनेच्या लग्नाला या, 10 तारखेचा नेम आहे। ज्यांच्या पायाला पद्म असेल त्यांनी वाड्यात हजर व्हा आणि मौनेच्या लग्नाला या। काय हरकत नाही नाना, सांगितल्याप्रमाणे लागतो कामाला। जाताना मणिपूर शहराचा राजा गोड सिंग त्यांना सुद्धा भेट द्या। हो या मणिपूर शहराचा राजा ताब्यामध्ये माझा फौजात रे तू कमान सिंह बहादूर
ज्या प्रमाणे नाव करोड त्याच प्रमाणे माझं वागणं देखील करोड आहे. करत कराव काय, ज्याच्याकडे पाहतो त्याचा ठणे ठाव पुरा करत असतो. दे माव धरतरी मला ठाव देत नाही, माझं ऐकून शत्रूचे घोडे देखील पाणी पेत नाही. मित्र हो जात असतो दरबारात आणि काय चाललंय पाहत असतो. राजाजी राज महाराज की जय हो. कोण रे कुठला आलाय वाशी? कंचनगड शहराचे शिवदत्त महाराज, त्याचा मी नौकर हो. कंचनगड शहराचे शिवदत्त महाराज, त्याचा तू शिपाई आहे हो? आणि दरबारात येण्याचं कारण रे बाबा? लखोटा आणलाय. लखोटा? हा दाखव इकडे पाहू. हे घ्या लग्न पत्रिका. वारे वा, कारण की कंचनगड शरद शिवदत्त महाराज त्यांची मुलगी नावे महुना. हो येतात 10 तारखेला तिथं लग्न आहे. आता लग्नात मिळणार आणि मला खात्री आहे महुना माझं संगती लग्न करार येत असत. राजाजी राज महाराज की जय हो. कोंडे बाबा आला वाटत हो. सर्व राजांना पत्रिका दिली सांगितल्याप्रमाणे खेडोपाडी गेलो, सैरो सैरी गेलो, राजे राजे महाराजे रतिमा रती या लोकांना लग्न पत्रिका दिली. 10 तारखेचा नेम आहे. हो येणार आहे ना? येणार. तयारीत राहा, सर्व राजे आले आहे. हलवेल नंबर बराबर है. वाह वाह, तारीख 10 आहे आणि आज त्या कंचनगड शहर मला जायचंय. काय हरकत, घोड्यावर सवार होतो आणि कंचनगड शहर निघून जातो. चला. नमस्कार 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 नमस्कार. आले करुण सिंग महाराज. तुझ्या मालकाला सांग की मले पुरुषराचे करुण सिंग बाजू आले म्हणा. काही हरकत नाही. राजाजी राज महाराज की जय हो. शुभ आशीर्वाद आहे मालक. हा मणिपूर सैराचे करुण सिंग बहादूर आपल्या लग्नाला हजर झाले. अरे वा, करुण सिंग बहादूर आले. हो फक्त त्यांची मला आवश्यकता होती, ते येतील मला. बस बोलव त्यांना लवकर. या 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 या. राम 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 राम. या बसा 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 बसा. बेटा मौना. पिताजी. सर्व राजे आले, लोक आले. राजे महाराजे रती महारथी. मंडपात जा, जो वर पसंत पडला त्याच्या गळ्यात माळ टाक बेटा, म्हणजे तुझं शुभ लग्न होणार आहे. पिताजी सांगितल्याप्रमाणे मंडपामध्ये जात असती जो वर मला पसंत पडणार त्यांच्या गळ्यामध्ये मी माळा टाकणार. चालेल चालेल बेटा, जात असती जा. अगो बाई, ह्या लग्न मंडपामध्ये आले असताना राजा महाराजांकडे मी निरीक्षण करत असती, परंतु बाई ग एकाचे पाहायला पद्म नाही. हे राजे नसून कुंभाराचे घरचे मडके. ऐका वारे बाप, काल का मने पुरुषाचा करुण सिंग बहादूर इने माझी ओळख केली नाही. वारे बाप, कुमारा घरचे मडके बोलले, परंतु महुणा एक गोष्ट लक्षात ठेव, कारण की कधी केव्हा केव्हा तुला माझ्या घोड्यावरती घेऊन माझ्या मने पुरुषाला घेऊन जाणार, तर तो नाव जगाला करुण सिंग बहादूर येत असतो महुणा. नाना. कोण आहे बाबा? हा काय चमत्कार, काय झालं? भरल्या मंडपात बाईसाहेब फुलोपस्माची माळा घेऊन गेली. प्रत्येक राजाच्या मुखाकडे नाडून बघितल्यावर बाईसाहेबांनी वर्णन करून राजे लोकांना काय बोलली, काय बोलली? हे राजे नसोट कुमाराचे मडके. अरे राम 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 राम, कुठे गेली बेटा मौना? पिताजी. राजे महाराजे आले, त्यांचा अपमान काढला. राजे नसून कुंभाराचे मडके. इतर राजांना बोलली त्यांचं लागत नाही, पण करुण सिंग मणिपूर शहराचा राजा करुण सिंग, अरे वागणे त्याचं क्रूरी आहे. आणि वागणं सुद्धा क्रूरी असून अरे त्याला शूरवीर आहे, लढवाई आहे. कोणत्या टायमाला आपल्यावर स्वारी करणार हे नाम नाही. पण तू बोललीस कशाला? पिताजी. हा माझ्याकडनं चुकी झाली, शब्दाचा मान करा पाहू. अरे मुकाट येऊन गेली असेल, मुकाट येऊन परत आली. तू बोललीस का? आता बंद राहा, तुझं शाळेत जाणं बंद, शहरात फिरणं बंद, बंद राहा, चाल दे होईल. बाबा या भावेपूर सैराचा दामू सेठ सोनार पंचाच्या आशीर्वादानं दैवयोगानं मला एक मुलगा आहे, त्याचं नाव पद्मसिंग आहे. परंतु कराव का, 16 वर्षाचा तारुण झालेला एक मनातला निश्चय ठरला की या वर्षी त्याचं लग्न करावं. बाळ बेटा पद्मसिंग. नमस्कार बाबा. शुभ आशीर्वाद आहे. बोलवण्याचं कारण का? बोलवण्याचे कारण म्हणजे एक, 16 वर्षाचा तारुण झालेला आहे आणि त्यातलं त्यात
ह्या वर्षी तुझं लग्न करायचं ठरलंय. बाबा लग्न करतात परंतु कोणत्या पद्धतीने? हुंडा या पद्धतीचं तुझं लग्न करायचं. बाबा हुंडा या पद्धतीचं लग्न मी करणार नाही. का नाही? हुंडा घ्यावं, लग्न करावं, स्त्रीच्या ताब्यात राहावं हे कोणत्या देवाने शिकवलं? चालत हो घराच्या बाहेर. माझा शब्दाचा अपमान, प्रेमेसराचा अपमान. तू मुलगा नाही माझा केवड वैरे, पुत्र नाही माझा केवड वैरे. जन्मता असे पुढे काय करी, पुढे काय करी पंडित बोला. थांबायचं नाही. वारे वा, बाबाजीने दोन धक्क्याचा मार देऊन घराच्या बाहेर काढून दिलं. चालताना या गंगेवर आलो, जिरा तापतो, दोन घोट पाणी पितो, आत्मा शांत करतो, थोड्या टाइम या गंगेवर विश्रांती घेतो. हा महाराज, तुम्ही काय केलं? मुलग्याला मारून ठोकून घराच्या बाहेर काढून दिलं कशा करताना? हा तुझा लाडा नवसाचा मुलगा, हा त्या पिठावर रेगा ओढणारा हा मुलगा मला चालणार नाही. याला घराच्या बाहेर हाकलायला लागत इतक्यात तू जात असेल तुझी मला परवा पण नाही. हो महाराज, हा मुलगा तुम्हाला लागत नाही. नाही मला पण तुम्ही लागत नाही. सोन्यासारखा संसार नकोय, तुम्ही पण नकोय. तिकडे माझा मुलगा जाणार, तिकडे मी जाणार. जात असते सोन्याराने कावा केला, मुलगा घरा बाहेर काढला, पहा चालला गेला. केव्हा तेव्हा 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 तिथे घ्या, 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 तेव्हा तिथे घ्या. बसला शांत, बसला शांत, बसला शांत, बसला शांत, बसला शांत, बसला शांत. मौनावती पशी होती झुडक्यात गिरे रे, अरे रामा रे हो, धीरे 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 हो, दीदी हो. अगो बाई 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 बाई, हे मी काय पाहत असती? या वरच्या तळावरती असताना गंगेच्या काठावरती हा किती सुंदर मुलगा आहे. परंतु भाई गो, जो माझा काही पण होता तो परिपूर्ण झालेला आहे. शिपाई हो, बोलो. तुझ्याकडे कामगिरी. क्या बात है? त्या गंगे काठावरती एक मुलगा बसलेला आहे. अच्छा, त्या ठिकाणी जा आणि त्या मुलग्याला घेऊन ये पाहू. काही हरकत नाही. चला भाऊ, उठा चला. कोण आहे बाबा रे? काय आलास तुम्हाला घेण्यासाठी? कशा करताना? अहो तुमची लायट्रीचं तिकीट लागलं. बाबा मी चोरी केली नाही, डाके पडले नाही, कुणाचा खून केला नाही, रस्ता लूट केला नाही, आणि दरबारात मला नेत असतो. अहो तुमची चौकडी बसली. चला यावा लागेल. हा आमच्या आई साहेबांनी बोलवणे केलंय. असं का? चला चला मी येत असतो. नमस्कार बाई साहेब. अहो नमस्कार. बोलवण्याचं कारण का? कोण आहे आपण? आपलं नाव काय? भावे पुरुषाचा दामू शेठ सोनार, त्याचा मुलगा, नाव माझं पदम सैन. जो काय माझा पण होता तो तुम्ही परिपूर्ण केलेला आहे. तुमच्या पायाला पद्म आहे. हातामध्ये माळा घेते आणि तुमच्या गळ्यामध्ये टाकते. मी तुमची बायको होत असते. थांबा, अहो मी तुमच्या बरोबर लग्न करणार, परंतु तुम्ही मनमताचे आहोत का? नाही नाही, अहो माझे वडील आहे. असं ना? हो हो. मग बाबाजीचा विचार घ्या अगोदर. अहो पिताजी. बेटा मोहना. पिताजी हा, जे काय मी बोललेली होती, जो माझा पण होता तो संपूर्ण झालेला आहे. चला पाहू. मुलगा मिळाला आहे. हो हो. कोण कुठला आहे? हे पहा, समोर उभे आहेत.
कोण आपण? मी भावेपूर शहराचा दामोशेठ सोनार, त्याचा मुलगा, नाव माझं पदमसिंग. भावेपूर शहराचा दामोशेठ सोनार, त्याचा मुलगा पद्मसिंग आहे. सोनारचा मुलगा सोने, हे पापी, हे काय केलं आहे? राजे महाराजे आले, त्यांचा अपमान काढला, शेवट सोनाराला नवरा करते. हा सोनार का माझा जवाई होणार? शेवट मरण्याचा मान जर लोक माझ्या तोंडावर थुतुकार करते. एक राजा असून आणि सोनाराला जवाई करून बसला आहे, ठीक कार असो. पुण्याला याला रे, काय झालं? मारताना घराच्या बाहेर काढाला. काय हरकत नाही, दोन धक्क्याचा मार द्यायला बाहेर काढा. चल रे, निघ रे, इथे कशाला आला रे? चालता हो नाना. हा, काढून दिलं. काढून दिलं ना? हे काय केलं हो तुम्ही? अहो, ते माझे होणारे पती. होणारा तुझा पती पापी? शेवट माझ्या तोंडाला तू काळ्या लावते का? जन लोक मला काय म्हणतील पाहो. हा राजा असून आणि सोनाराला जवाई करून बसला. लोक वाह वाह करणार नाही, विचंबना करते, तोंडा थुतुकार करते. सोनार माझा जवाई होणार का? धिक्कार असो. चाल, लग्न होणार नाही होणार. नका बाबा, असं बोलू नका, असं काही करू नका. हो शेवट लग्न होणार नाही. आणि मग? सोन लग्न करणार तर शेवट तुझा विनाश होणार आहे. कसा? शेवट लग्न होणार. क्वारी ठेवणार, क्वारीच्या क्वारी मारतो. शेवट तुला अशीच मारतो. नका नका बाबा, काळा ग्रहात बंद करतो तुला आता. नका हो. कोणी आहे का? बोला. मनमोहन आईला काळा ग्रंथ बंद करा. काय हरकत नाही. अन्न देऊ नका, पाणी देऊ नका. नाना. हा, अन्न नाही पाणी नाही. अहो, मग काळ्या ग्रहात ठेवल्यानंतर गुदमरून मरून जाणार. वरच्या बाजूची खिडकी आहे ना, फक्त ती खिडकी उघडी ठेवा. काय हरकत नाही. रात्रभर झुरझुर हवा येणार. हो, मनाला शांतता वाटणार, म्हणजेच पोरीचा जीव वाचणार. सांगितल्याप्रमाणे नाना काळ्या घरात तिला बंद केली आहे. पिताजी, आजच्या मोहनाचं तोंड पाहून घ्या. पाहू सकाळी 9-10 आत ही मोहना तुम्हाला दिसणार नाही. हो, दिसणार नाही. मला दिसणार नाही? तू मला बोलत आहे? माझ्या जखमेवर मीठ घालते आहे, तोंडाला तोंड देत आहे. हो, दिसणार नाही. भैया शिवाय बोलो नाना. बंद करायला काय हरकत नाही नाना, बंद केली आहे. मौनानार मोठी हुशार, मौनानार मोठी हुशार, तिने तयार केला रे समाचा द्वार. परंतु भाई, ही खिडकी उघडी आहे, मी हुशार आहे, मी स्त्रियाची जात आहे, एक राजबीज आहे, रेशमाचा दोर तयार करत असते आणि त्या दोराला धरून महालाच्या खाली उतरून मी फरार होत असते. चला पाहू. 1, 2, 3. अगो भाई गो, या ठिकाणी मी आले असताना या धर्मशाळेमध्ये माझी पती झोपलेली आहे. औ महाराज. कोण आहे नीच बापीन? औ, कांचनगड शहराची. कंचनगड शहराची मौना. हो हो. मौना, बोला. या ठिकाणी कशा करताना आली? तुमच्या संगतीने लग्न करत असते. ज्या पावलाने आले त्याच पावलाने मागे जा. नाही, मी जाण्या करताना आले नाही. मग मी तुमच्या बरोबर येण्या करताना आली. हो, माझ्या करताना येण्या करता. हो हो. शिपायाला पाठवून गोडी गोडीने दरबारात बोलून घेतलं. तुझ्या पिताजीने न विचार करता हान मार करून दरवाज्याच्या बाहेर काढून दिलं. जा, आल्या मार्गाने वापस जा. बरोबर शब्द बोलू नका. मी लग्न करणार तर तुमच्या संगतीने करणार, नाहीतर या जगामध्ये माझे बाप आणि भाऊ आहेत. असं का? ठीक आहे, चल. चला पाहू. या ठिकाणी, या ठिकाणी लग्न होणार नाही. आणि मग? समोर महादेवाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये चला आणि त्या ठिकाणी आपण लग्न होऊन घेऊ. काही हरकत नाही. चालताना या मंदिरामध्ये आलो. हो बरं, लग्न झालं आपले. परंतु महाराज, काय ग तुम्हाला काय कल्पना? अहो, 3 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही. सारखे मला चक्कर येत असतात. असं न करताना मला भयंकर भूक लागली. अरे मौना, लग्नाच्या अगोदर मी तुला सांगून चुकलो होतो की मज्जोड पवाना नाही, दीड की जर खाण्या करताना नाही,
तर मी तुला फराळा आणणार कुठून? चिंता करू नका महाराज, हा गळ्यामध्ये नऊ रत्नाचा हार आहे, हा हार घ्या, समोर एक शहर दिसत आहे, त्या शहरामध्ये जा, हाराची मोड करा आणि फराळाचं घेऊन या पाहू। मी फराळ घेण्याकरता जात असतो, मी ए प्रेम या महादेवाच्या मंदिरात बैस। काय हरकत नाही, इथून कुठेच जाऊ नको, लवकर या पाहू। वारे वा, कारण की ज्या दिवसापासून मी करोड सिंग बहादूर आहे, ज्या दिवसापासून त्या मौनाने माझा अपमान केला आहे, त्या दिवसापासून माझं या महालामध्ये बसून चित लागत नाही। आसरा करता शिपायला बरोबर घेतो आणि घोड्यावर घेऊन शिकार करता जात असतो। वेळ कशाला भैया शिपायो? बोलो नाना। क्या कर रहा? बैठा हूँ। घरामध्ये जा आणि और दो घोड़े लेके आ। घोड़ पाग्या जाऊ? दो घोड़े लेके आ। काय हरकत नाही नाना, चलो जंगलामध्ये आहे ते आणले घोड़े और कोई शिकार खेलेंगे। असं ना जंगलामध्ये आलोय? हा, परंतु तुला कल्पना आहे का काय झालं? आपला हिंदू धर्माचा म्हणजे नेम तो कोणता? परमेश्वराचं दर्शन घ्यावं, नंतर कुठल्याही कामाला लागाव। हे महादेवाचं मंदिर आहे आणि मग आम्ही राजा आहे, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये कोणी जर पूजेसाठी बसला असेल मला पाहिल्यानंतर त्याचा अपमान होणार आहे, म्हणजे तपाचा भंग होईल। का नाही, याच्यासाठी मी त्या ठिकाणी जायला पाहिजे। तू तपास कर। काय हरकत नाही नाना, थांबा जातो, मंदिरात कोण आहे असं मी बघून येतोय। लवकर नाना, भुतडी चिवडेल। अरे किती वेळ आहे तू? काय झालं? अरे ते महादेवाचं मंदिर आहे हा, आणि त्या मंदिरामध्ये चुरेल आणि भूत कुठून येणार? येणार नाही। नाही मग भाई असायला पाहिजे, कुठेतरी असायला पाहिजे। पुन्हा त्या ठिकाणी जा आणि त्याला विचार की तुझं राहण्याचं गाव, तुझं नाव, तुझ्या बापाचं नाव, एवढं विचारून परत ये। कोण आहे भाई आपण? ओ नमस्कार दादा। नमस्कार। मी कोण? कोण? कांचनगड शहराचे शिवदत्त महाराज, त्यांची मुलगी, माझं नाव मोहना। काही हरकत नाही, कंचनगड शहराचे शिवदत्त महाराज, त्याची मुलगी नामे मौना आहे महाराज। तीच मौना कारण भारतात माझा अपमान केला। राजे महाराजे मसून रती महारती मसून कुमारा घरचे मडके बोलणारी तीच मौना। वेळ संधी आता आले, हाय मौना। काय झालं? चल तीच मौना आहे म्हणजे कारण की भारत दरबारात माझा अपमान केला आहे आणि तो अपमानाचा मोबदला आज मला घ्यायचा आहे। तुला प्रतिज्ञा केली होती की एक ना एक दिवस तुला माझ्या घोड्यावरती घेऊन या मणिपूर शहरात घेऊन जाणार, तर तो नावाचा करोड सिंग बहादूर। चल लवकर। नाना आता तुमचं डोकं काम देत नाही, म्हणजे माझ्या डोक्याने काम घ्या, तुम्ही घोड्यावर बसा, आपल्या शहरात निघून जा आणि मला जाऊन ऐशी आरामाने झोपा। झोपायचं नाही, झोपेचं निम्मत करायचं। असं मी काहीतरी गमीने कावा करतो, तिला चाट मारतो, आपल्या दरबारात घेऊन येतो। नाना काय हरकत नाही, मी जात असतो। काय हरकत नाही बाई साहेब। अरे औ समोरच्या शहरात तुमचे पती फराळ घेण्यासाठी गेले होते ना, औ मग ते पती तुमचे आणि आमचा मालक औ दोघं मित्र आहेत। एका शाळेत शिक्षण झालं, एका वर्गात पाण्यात लाठी मारणार, पाण्याचे दोन भाग होतील, पण मित्रपणात भाग नाही। तर मग तुमचा विचार? आमच्या मालकाने आग्रह केला, औ पाणी घ्या, जेवण घ्या, नंतर जा। त्यांनी आम्हाला सांगितलं की लग्नाची माझी मोहना दंडकारण्यात महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी बसवली आहे, ती इथे येणार तर आम्ही अन्न पाणी घेणार। असं बोलले ती? हो। चल मी तुझ्या बरोबर येत असते। चला। कुठे आहेत माझे पती? जा बाई हो, पलंगावर झोपले, तेच तुमचे पती आहेत। अको बाई ग, या ठिकाणी आले असताना यांना गार झोप लागलेली आहे, परंतु यांना उठवायला पाहिजे। ओ महाराज। मोहना, ओळख कर माझी मोहना। कोण? मीच तो मणिपूर शहराचा करोड सिंग बहादूर, मीच आहे। काय 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 काय? करोड सिंग बहादूर मीच आहे। बरं का करून या ठिकाणी मला का बोलवलं तुम्ही? का बोलवलं? भर दाबात माझा अपमान, तर आज तू माझ्या ताब्यात सापडली, हातामध्ये माळा घे आणि माझ्या गळ्यात टाक आणि माझी बायको। नका नका, असं बरं वाईट शब्द बोलू नका। अहो माझं लग्न झालेलं आहे। नका हो। नका हो, बरं वाईट शब्द बोलू नका, माझं लग्न झालेलं आहे। म्हणजे मी चोर भामटा आहे? हो। मोहना, मी तुला बऱ्या बोलला बोलत आहे की हातामध्ये माळा घे, माझ्या गळ्यात टाक आणि माझी राणी हो। नका हो, एक मी पतिव्रता आहे, माझं लग्न झालेलं आहे, माझ्या लग्नाचे पती जिवंत आहे। तुझे पती जिवंत आहेत? हो। नारे तुला पाहून झालो दंग, नारे मी तुला पाहून झालो दंग, आशा नारशी करावा संग, येऊन संसारी त्या देवाने कशी घडली तुला असतो। हातामध्ये माळा घे, माझ्या गळ्यात टाक आणि माझी राणी हो। नका हो,
मी माळा घेणार नाही, एक मी पतिव्रता आहे. पतिव्रता? हो पतिव्रता आहे तू? हो. वारे वा पतिव्रता. नाही पतिव्रता नाही, बराबर म्हणत आहे. असं ऐकलं नाही तर मी बळजबरीकडे शोधला राहणार नाही. नका बळजबरी करू नका. हो विचार काय तुझा? विचार भाई बायो बोलो ना ना. ह्या बाईला काळा घरात बंद करा, अन्न देऊ नका, पाणी देऊ नका, आणि म्हणाकडे जा. आणि म्हणाकडे जाऊन जो काही पद्मसिंग नावाचा चुडा आहे तो फोडा, आणि तुझ्या चुडा माझ्या नावाने चुडा भरा. काय हरकत नाही नाना. अरे कोणी ऐका म्हणार? कोण आहे? अहो मी एक नंबर आहे. काला बाबा येण्याचे कारण मालकाने नवीन लग्न केलंय. अहो त्या ठिकाणी दरबारात चला.